शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. गेले काही दिवस झाले हा मुद्दा चांगलाच गाजत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीमुळे आदित्य ठाकरे यांचा दौरा रद्द करण्यात आला होता, मात्र आता 15 जून रोजी हा दौरा होणार आहे. एक लक्षात घ्या, त्यांचा तो धार्मिक दौरा असं त्यांनी सांगितलेला आहे, पण मुळामध्ये शिवसेनेला तुम्ही अयोध्यामध्ये तुम्ही जाताय, तुम्ही तुमच्या आदित्याला घेऊन जाताय, पण तिथे जाऊन त्यांना सांगू विचारा की बाबा ज्ञानव्यापीबद्दल त्याची काय भूमिका आहे. शिवसेनेची अधिकृत भूमिका ज्ञानव्यापी आणि हे सगळे जे विषय महाराष्ट्र देशामध्ये चालले त्याबद्दल शिवसेनेची अधिकृत भूमिका काय आहे ते तरी विचारा ना, त्यांना कळली पाहिजे ना देशाला की बाबा तुम्ही काय तुमचं म्हणणं आहे. तुम्ही हिंदुत्ववादी पक्ष स्वतःला म्हणता ना, तर तुम्ही सांगा की बाबा शिवसेनेची अशी अशी भूमिका आहे. आजपर्यंत शिवसेनेने ज्ञानव्यापी या विषयावर आपला भूमिका स्पष्ट केलेली नाही. माझी मागणी आहे, आता तुम्ही आदित्यला घेऊन चालला आहात, शिवसेनेचे नेते मंडळी चालले, तरी तिथे जाऊन सांगावं की ज्ञानव्यापीबद्दल आमची ही ही भूमिका आहे, तरच कळेल की तुमचं हिंदुत्व किती खरं आहे खोटं आहे.